आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलचं मैदान मारणार माझ्या पाठीशिरा, समरजीत सिंह घाटगेंची गर्जना. आमदार हसन मुश्रीफ यांच्या समोर कडवं आव्हान ठेवण्याची घोषणा. आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते समरजीत सिंह घाटगे यांनी केली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांना खिंडीत गाठून त्यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं कागलमध्ये राजकीय आखाड्यात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. म्हाडाचे अध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांनी कागलच्या निवडणुकीच्या मैदानात आपण शड्डू ठोकणार अशी घोषणा करून आमदार मुश्रीफांना थेट आव्हान दिलं आहे. शाहू साखर कारखान्याच्या वतीनं मॅटवरील 85 किलो वजन गटातील पिंटू लोहार चषकाच्या अनावरण प्रसंगी जयसिंगराव भवन येथे दरबार हॉलमध्ये दिला आहे. यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती जोपासली, राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कुस्ती वाढवली आणि मी आता कुस्तीला चालना देतोय, माझ्या रक्तातच कुस्ती आहे असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं. सगळ्याच पैलवानांनी माझ्या पाठीशी राहावं, कागल विधानसभेचं मैदान मी मारतो अशी घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी हिंद केशरी दादू चौगुले, पैलवान चंद्रहार पाटील, डबल केसरी विनोद चौगुले, राम सारंग, दत्तात्रय मशाळ, भूषण पाटील, हिंदूराव पाटील, मारुती जाधव, जितेंद्र चव्हाण, अमृत भोसले, सचिन खोत, नंदू आबदार, महेश वरुटे, सुनील राज सूर्यवंशी, शाहू ग्रुपचे संचालक, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.